कणकवली फोंडा मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य तर आहेच, मात्र पाचोबा देवस्थानानजीक रस्त्याच्या मधोमध असणारा खड्डा जणू काही मृत्यूला निमंत्रणच देतोय. कणकवली फोंडा राज्यमार्गावर पाचोबा देवस्थानानजीक पडलेला खड्डा हा मृत्यूला आमंत्रण देत आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम विभाग गप्प असल्याने वाहन चालक व स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातो. सुमारे 2 फूट रुंद व रस्त्याच्या मापा एवढा लांब असलेला हा खड्डा मागील 2 महिन्यांपासून त्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यापासून कणकवलीच्या दिशेने तसेच फोंडाच्या दिशेने 1 किलोमीटर पर्यंतचा रस्ता सुस्थितीत असल्याने वाहन चालक वेगाने गाड्या चालवतात. मात्र मध्येच असणाऱ्या खड्ड्यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण होते. काही वेळा वाहने या खड्ड्यात आदळून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र त्यांना हा धोकादायक स्थितीतला खड्डा दिसत नाही का, असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. हुंडाघाट कणकवली रस्त्यावर पाचोबा मंदिरानजीक पडलेला चर गेली 2 महिने वाहन चालकांना बराच त्रास देतोय. मागे आणि पुढे सरळ चांगला रस्ता असताना मध्ये झालेल्या या खड्ड्यामुळे बरेच वाहन चालक अचानकपणे या खड्ड्यात आदळतात आणि अपघात होतात किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने काय कारवाई केली किंवा काय काम केलं त्याच्या स्वतः घाटात असलेली चालू असलेली कामं विविध ठिकाणी चालू असलेली कामं याच्यावरून रोज प्रवास होतो यांचा, परंतु अजूनही त्यांचा हा खड्डा का लक्षात येत नाही की आज अजून अपघात घडवण्यासाठीच खड्डा ठेवलेला आहे का, असा प्रश्न आता पडण्याची वेळ आली. गेली 2 महिने 2 ते 3 महिने हा खड्डा जसा आहे तसा आहे, त्याच्यावर थोडेपण मलमपट्टी केली ते सुद्धा वाया गेलेली आहे. आणि आता यानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभागवाले जागे होणार आहेत की कोणाच्या मृत्यूची वाट पाहणार आहेत, असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. अचानक समोर येणारा हा खड्डा बरेच वाहन चालकांना धक्का देऊन जातो. धोकादायक खड्ड्यावरून एखाद्या वाहन चालकाचा अपघात होऊन त्याच्या मृत्यूची वाट बांधकाम विभाग बघते की गाडी आदळल्यानंतर वाहन चालकाच्या मुखातून उधळणारी पुष्पसुमने लवकर थांबवते हे पाहावेच लागेल. ब्युरो रिपोर्ट, कोकण लाईव्ह, कणकवली.